मित्रांनो, हिंदू धर्मात ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता अर्थात आभार मानणे याला फार महत्व आहे. कृतज्ञता शक्ती ही आयुष्याचा प्रवास सुंदर करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. मनुष्याने त्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टींसाठी व प्रत्येक नात्यांप्रती कृतज्ञ राहावं. या जगातील प्रत्येक व्यक्तीचं आपले पितर व वंशजांशी महत्वपूर्ण नातं असतं. आज आपण जे कोणी आहोत ते त्यांच्या आशीर्वादामुळेच, आणि म्हणूनच पितृपक्ष या काळात त्यांचं स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व आभार मानले जातात. मित्रांनो, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की मानव आणि त्यांचे पूर्वज या ग्रहावर 20 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात आहेत. आपल्या आधी या ग्रहावर राहणाऱ्या या सर्व शेकडो हजारो पिढ्यांनी आपल्याला काही ना काही दिले आहे. आपण जी भाषा बोलतो, आपली बसण्याची पद्धत, आपले कपडे, आपल्या इमारती, थोडक्यात सांगायचं तर आज आपल्याला जे काही माहीत आहे ते जवळपास सर्व काही आपल्या आधीच्या पिढ्यांपासून हळूहळू विकसित होत आपल्याकडे आलेलं आहे. साध्या साध्या गोष्टीतून उत्क्रांती होत अनेक तंत्रज्ञानांचा शोध लावण्याचा हा वारसा पिढ्यानुपिढ्या चालत आला आहे. आज आपण जे आहोत व आपल्याजवळ जे आहे ते केवळ आपल्याला दिलेल्या या सर्व गोष्टींमुळेच. परंतु आज आपण या सर्व गोष्टींना गृहीत धरलेलं आहे. पण खरं बघायचं तर आपल्या आधी आलेल्या पिढ्यांशिवाय प्रथम आपण येथे अस्तित्वात नसतो, आणि दुसरं म्हणजे त्यांच्या योगदानाशिवाय आज आपल्याकडे असलेल्या सर्व गोष्टी, सुख सुविधा आपल्या जवळ नसत्या. त्यामुळे त्यांना गृहीत धरण्याऐवजी त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. व यासाठी पूर्वापार पासून पितृपक्षाचा काळ निर्धारित केला गेला आहे. पितृपक्षाला पितृस्मरण काळ म्हणून देखील संबोधलं जातं, ज्यात पितरांना संतुष्ट करण्यासाठी श्राद्ध विधी केला जातो. श्राद्ध विधी हा एखाद्याच्या मृत पालकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी म्हणून केला जातो. परंतु प्रत्यक्षात या विधीद्वारे आपण आपल्या आधी जगलेल्या पूर्वजांच्या सर्व पिढ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करतो व त्यांच्या पुढील गतीकरिता प्रार्थना करतो. हिंदू धर्मातील इतर उत्सव, सण, पर्व यांना जितकं महत्व दिलं जातं, किंबहुना त्याहूनही अधिक महत्व पितृपक्ष या काळाला द्यावं. कारण या दरम्यान आपण अशा व्यक्तींची आठवण काढतो जे या जगात जीवित नसले तरी देखील त्यांचे आपल्यावर थोर उपकार आहेत. या विधींद्वारे त्यांच्या योगदानाला कबूल केलं जातं, ज्याची त्यांना पोच पावती मिळते. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होते. या काळात भारतीय उपखंडात नवीन पिकांनी नुकतंच उत्पन्न देण्यास सुरुवात केलेली असते व त्यांचे पहिले उत्पादन पिंडाच्या मार्गाने पूर्वजांना आदर आणि कृतज्ञता म्हणून अर्पण केलं जातं. म्हणूनच या काळात पिंडदान व पितृतर्पण यांना महत्वाचं मानलं जातं. पितरांना उद्देशून दिलेलं उदक म्हणजेच पितृतर्पण, तर्प म्हणजे संतुष्ट करणे, पितरांना जलांजली देऊन तृप्त करणे म्हणजेच तर्पण. ज्यांच्या नावाचा उल्लेख करून तर्पण केलं जातं त्या पितरांनी आपलं कल्याण करावं हा तर्पण करण्यामागचा हेतू असतो. पितरांना वंशजांकडून जशी पिंडाची आणि ब्राह्मण भोजनाची अपेक्षा असते त्याचप्रमाणे उदकाचीही असते. पितृपक्षाच्या काळात पितरांची आठवण काढून पिंडदान देऊन व पितृतर्पण करून आपल्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि म्हणूनच पितृपक्षात पिंडदान व पितृतर्पण केलं जातं व याला महत्वाचं मानलं जातं.